केंद्र सरकार ने घेतलेल्या बँक खासगीकरण निर्णयाच्या विरोधात सिल्लोड येथे बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने 2 दिवसीय संप पुकारण्यात आला आहे। केंद्र सरकार ने घेतलेल्या बँक खासगीकरण निर्णयाच्या विरोधात सिल्लोड येथे बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने 2 दिवसीय संप पुकारण्यात आला आहे। महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन व ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने 2 दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे। या संपामध्ये बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे। केंद्र सरकार ने नवीन GR काढला असून सरकारी बँकांना प्रायव्हेट सेक्टर मध्ये देण्याचा निर्णय केला आहे। या निर्णया विरोधात गुरुवारपासून बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून ज्यामुळे ग्राहकांचे हाल होत आहे, परंतु हे आंदोलन पगारवाढीसाठी नसून गोरगरीब जनतेच्या फायद्यासाठी आहे, जेणेकरून बँकेचे खासगीकरण केल्यानंतर केंद्र शासनाने दिलेल्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार नाही, यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे असे सांगण्यात आले आहे। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा संपातील कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारला दिला आहे। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड।